काल भाजपातर्फे दक्षिण विधानसभेचे कोल्हापूर जिल्ह्याचे अधिकृत उमेदवार अमोल माडिक यांचं अधिकृतपणे नाव जाहीर झालेलं आहे. त्यांच्याशी आपण आज संवाद साधूया. सर, जे आज नाव अधिकृत आपलं जाहीर झालेलं आहे त्याबद्दल तुमची काय भूमिका असेल यापुढे? प्रथम मी मला या तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली त्याबद्दल राज्याचे नेते असतील किंवा केंद्रीय नेतृत्व जे असेल आणि महायुतीच्या सर्वच प्रमुख नेत्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो, कारण एक मोठी जबाबदारी माझ्या याकडे त्यांनी सोपवलेली आहे. निश्चित मला खात्री आहे की या जबाबदारीला व्यवस्थितरित्या पार पाडून मी चांगल्या पद्धतीने यश प्राप्त करेन. उमेदवार म्हणून तुमचं दक्षिण विधानसभेसाठी काय वेगळंपण असेल की आम्हाला हे पाहायला मिळेल पुढच्या काळात? नाही, निवडणूक आहे तर निवडणुकीच्या दरम्यान मी जे सामान्य माणसं जी जनता आहे यांना प्रथम बेसिक सुविधाच अत्यंत महत्त्वाच्या आहेत. निवडणुकीच्या दरम्यान जसं जसं पुढे जाईल त्या त्या पद्धतीने ते विषय मी आपल्यासमोर मांडीनच, पण मला खात्री आहे की मी ह्या जनतेला बरोबर घेऊन जाऊन या दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा कायापलट करणं आणि त्यांना विचारात विश्वासात घेऊन प्रत्येक काम केलं जाईल. विरोधकांच्या बाबतीत तुम्ही कशा दृष्टीनं तुम्ही पाहता? ही निवडणूक लोकशाही पद्धतीने आहे, ते त्यांच्या पद्धतीने करतील, पण माझा अजेंडा फिक्स आहे आणि मी बरोबर म्हणजे सर्व घटक पक्ष, सर्व जनता आणि सर्व लोकांना घेऊन जाऊन मी या विधानसभेमध्ये काम करणार आहे. अधिकृत उमेदवारी आता जाहीर झालेली आहे, तर तुम्ही कार्यकर्त्यांना काय तयारी करायला सांगाल किंवा कशा पद्धतीने तुमची आता नियोजन असेल? माझा कार्यकर्ता हा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि त्याला माहिती आहे की बाबा आज आपल्याला या दक्षिणमध्ये किती महत्त्वाचे विषय अजून प्रलंबित आहेत. गेले 10-15 वर्ष झाले सत्ता विरोधकांकडे होती, ते काही करू शकले नाहीत, पण आज आपल्याला अशा अपेक्षा आहेत की आम्ही एकत्र येऊन सगळे मिळून या दक्षिणचा कायापालट करू शकतो हे त्यांना या ठिकाणी निश्चित. काय आवाहन कराल कार्यकर्त्यांना किंवा महिला कार्यकर्त्यांना की आज महायुतीच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या परीनं असेल आम्ही निश्चितपणे स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन एकमेकाला बरोबर घेऊन जाऊन काम करतायत. निश्चितपणे सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आणि सगळे मिळून जर केलं तर यश निश्चित आहे आणि ही विधानसभा आपण निवडून जिंकू शकतो हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. धन्यवाद सर. तुम्ही नेक्स्ट TV मराठीच्या माध्यमातून आपली जी काही भूमिका आहे ती त्यांनी स्पष्ट केलेली आहे. कॅमेरामन निरंजनसह हजर मुल्ला.